नमस्कार, माझे नाव श्याम दिगंबर नांदवालकर, उप श्याम बडगुजर म्हणून नाव गावात मला ओळखतात. माझे गाव धुळ्यापासून 6 किलोमीटर फागणे म्हणून मुक्ता पोस्ट फागणे तालुका जिल्हा धुळे, इथून मी शेतकरी आहे. मला शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबतींसाठी मध्ये कीटकनाशकांची फवारणी असू द्या, बीज प्रक्रिया असू द्या किंवा शेतीविषयी काही अडचण आली तर मी मला जवळ असलेले कृषी विज्ञान केंद्र धुळे यांच्याशी वारंवार संपर्कात असतो आणि मला प्रत्येक वेळेस त्यांनी संपर्क म्हणून मी जेही समस्या मांडलेल्या आहेत किंवा ज्याही टेक्निकल अडचणी मांडलेल्या आहेत त्या सॉल्व करून, नुसतं सॉल्वच केलेलं नाही तर ते माझ्यावर प्रत्यक्ष प्लॉटवर येऊन केव्हीकेचे जे प्रमुख जे व्यक्ती अधिकारी वर्ग आहे तो माझ्याबरोबर शेतात येऊन त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. मी मक्का बीज प्रक्रिया कशी करायची त्यापासून ते मक्कावर तणनाशक किंवा मक्का कापूस उडीद मूग याविषयी ज्या ज्या मला अडचणी येत गेल्या त्यांचं सगळं मार्गदर्शन मला मिळालं आहे. तसंच कृषी विज्ञान केंद्राने वेगवेगळे प्रशिक्षण केंद्रसुद्धा सध्या कोरोना असल्यामुळे ऑनलाईन प्रशिक्षण केंद्र सुरू केलेले होते आणि त्या प्रशिक्षण केंद्रामधून त्यांनी मला त्या ग्रुपमध्ये ॲड करून मला त्याविषयी पूर्ण मार्गदर्शन दिलेलं आहे. त्या प्रशिक्षणामध्ये मला काही शंका उपस्थित झाल्या त्यांचं देखील त्यांच्या विविध अधिकारी लोकांनी शंकेचं माझं निराकरण केलेलं आहे. म्हणजे माझी शंका जी होती ती त्यांनी पूर्ण मोकळी करून दिलेली आहे. तसेच मला शेतात फील्डवर कोरोना असल्यामुळे प्रत्यक्ष जरी सर येऊ शकत नव्हते किंवा मी त्यांना आणू शकत नव्हतो तरी जे काही माहिती मी त्यांना विचारली ती माहिती त्यांनी मला अशी दिली की त्यामुळे माझं होणारं उत्पादन हे कमी न होता त्याच्यात वाढ होताना मला आज दिसते. माझं मक्कीचं पीक टवटवात आहे, माझी कपाशी चांगली आहे, हे त्यांचं मार्गदर्शन मला वेळोवेळी मिळत राहतं. कृषी विज्ञान केंद्राचं मला सदैव मला नाही तर आमच्या परिसरातले बरेच शेतकरी हे कृषी विज्ञान केंद्राशी जुळलेले आहेत आणि ते सगळे कृषी विज्ञान केंद्राचा सल्ला वारंवार घेत असतात, त्यामुळे त्यांचाही वेळ वाचतो, खर्च वाचतो, पैसा वाचतो आणि उत्पादनही चांगलं मिळतं.